Speranza! Speranza! कन्नड तालुक्यात शेतकऱ्यांची होत असलेली हेळसांड बघता कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव आक्रमक होताना दिसत आहेत. एका सभेदरम्यान माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले होते की 18 नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयावर मी शेतकऱ्यांना सोबत घेऊन रोमने मोर्चा काढणार आणि कायद्याने लढा देत या शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचे काम मी करणार आहे. त्यानिमित्ताने दिनांक 18 रोजी कन्नडच्या पिशोरनाक्याहून निघालेल्या रोमने मोर्चाचा समारोप हा तहसीलला करण्यात आला. भाषणादरम्यान माजी आमदार जाधव यांनी मांडलेले काही मुद्दे पुढील प्रमाणे. तालुक्यात 33% वर नुकसान आहे तेव्हा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अदा करण्यात यावी, शासनाच्या GR प्रमाणे ओला दुष्काळ जाहीर करावा, ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्याचे पैसे भरले आहे अशा शेतकऱ्यांना शासन निर्णयानुसार पीक विमा मिळावा, महावितरण सातत्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना त्रास देत आहे, या महावितरणचा बंदोबस्त झाला पाहिजे, शासन निर्णय दिनांक 13 मे 2015, शासन परिपत्रक दिनांक 22 ऑगस्ट ते 2022 याप्रमाणे 13,600 रुपये प्रति हेक्टर, कोरडवाहू 27,000 प्रति हेक्टर, जिराईत 36,000 प्रति हेक्टर, बहुवार्षिक पिके यांच्या संदर्भामुळे नुकसान भरपाई मिळावी, ग्रामस्तरीय समिती स्थापन झाली आहे का हे शेतकऱ्यांना सांगा असे अधिकाऱ्यांना यावेळी खडेबोल हर्षवर्धन जाधव यांनी भाषणाच्या वेळी सुनावले. या दरम्यान माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचे चिरंजीव आदित्यवर्धन जाधव यांच्यासह तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. 33% वर नुकसान असल्यामुळे आम्हाला या तालुक्यामध्ये नुकसान भरपाई अदा करण्यात यावी, या तालुक्याला शासनाच्या GR प्रमाणे ओला दुष्काळ जाहीर करावा, या तालुक्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना पीक ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्याचे पैसे भरलेले अशा शेतकऱ्यांना शासन निर्णयानुसार पीक विमा मिळावा, सातत्याने शेतकऱ्याला त्रास देते या MSEBचा बंदोबस्त व्हावा. मागण्या केल्याच्या नंतर शासनाच्या प्रतिनिधींनी लेखी पाठवले, हे उत्तर आपण वाचणार आहोत आणि हे उत्तर वाचण्याच्या नंतर वतीने जे अधिकारी आलेले आहेत ठिकाणच्या अधिकारी इथं आल्याचं मला आता कळालेलं आहे. मी सर्वांना आणि आमच्याशी चर्चा करावी. धन्यवाद. तालुक्यातील संपूर्ण पिकांचे नुकसान 33% वर असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना वरील तक्त्याप्रमाणे म्हणजे शासन निर्णय दिनांक 13 मे 2015, शासन परिपत्रक दिनांक 22 ऑगस्ट 2022 याप्रमाणे 13,600 रुपये प्रति हेक्टर, कोरडवाहू 27,000 प्रति हेक्टर, जिराईत आणि 36,000 रुपये प्रति हेक्टर, बहुवार्षिक पीक याच्या संदर्भामध्ये नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. आपण क्षेत्रापैकी फक्त 63,000 हेक्टर एवढ्या पिकात 33% जास्त नुकसान झालेले आहे. मात्र ही बाब मान्य करण्यासाठी उर्वरित 38,000 हेक्टर मध्ये पंचनामे होऊन नुकसान 33% आत आहे हे दिसले पाहिजे. कारण माननीय जिल्हाधिकारी यांच्या 12/9/2022 या आदेशाप्रमाणे सर्व पंचनामे करून किती ठिकाणी 33% वर आणि किती ठिकाणी 33% आत नुकसान आहे हे ग्रामस्तरीय समिती स्थापन झालेली आहे का? हो सर. कशात झाली आहे? ग्रामसभेत झाली आहे का तुमच्या घरी बसून झाली आहे? ग्रामसभेमध्ये घेतल्याच त्यांनी. कोणत्या ग्रामसभेत झाली आहे तारीख सांगा. कोणत्या ग्रामसभेमध्ये ही ग्रामस्तरीय समिती स्थापन झाली आहे शेतकऱ्यांना सांगा.